बीटरूट टिक्की. बीटरूट टिक्की मला साहित्य सांगता त्याचं काय? बीटाचा किस आहे हा. त्यानंतर ही काजू पावडर आहे. ओके. हे भाजलेलं बेसन पीठ आहे. त्यानंतर हे किसमिस आहे. अच्छा किसमिस आहे. ओके. मिरी पावडर आहे. शहाजीरे. गरम मसाला. नंतर आलं लसूण पेस्ट. ग्रीन चिली पेस्ट. लिंबाचा रस लागतो म्हणून हे लिंबू आहे. नंतर ही चाट मसाला हा. मीठ आणि तूप. ओके. साहित्य लक्षात घेतलेलं हे आपण बीट फक्त किसून घेतलेलं ना. हा बीट किसून घेतलंय. बाकी त्याला काही मीठ बीठ काही लावलं नाही. ते सगळं हे परतताना त्याच्यात घालायचं. ओके ओके ओके. साहित्य बघितलेलं आहे. आता पहिल्यांदा काय करायचं? तूप घालूयात कडे. ओके. आणखी एक चमचा. एक टेबल स्पून. बीट घालू. हो बीट घालू. ओके. बीटामध्ये काय काय असतो खास म्हणजे जीवनोपयोगी? बीट म्हणजे लाल सगळ्या पालेभाज्या खातात. मेंदी डोळ्यासाठी म्हणून खातात. आयन. आयन सगळे घालू? नाही थोडं कमी असलं तरी चालेल. आणखी थोडस कमी करतो ना आपण. आणि मेंदी आपण उकडून खातो कोशिंबीर करून किंवा सूप करून खातो. त्यापेक्षा अशी टिक्की करून खाल्लं तर जास्त प्रमाणात खाल्लं जातं. म्हणजे आठवड्यातून दोनदा केलं तरी सुद्धा ते खायला खूप खमंग लागतं. त्यामुळे मग आठवड्यातून दोनदा केलं तरी तसं कंटाळा येत नव्हतो की पुन्हा ती डिश रिपीट झाली म्हणून. थोडंसं मीठ आणि लिंबू रस घालू. ओके. आता काय घालू? मीठ घाला थोडस. थोडं घालायचं कारण मिरचीच्या पेस्टमध्ये आहे. ओके. बस बस. ओके. आता हे कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं. आता मिरची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट घालू. एक चमचा. जर तिखट करूया ना थोडी आणखी. आपण गरम मसाला पण घालणार आणि मेंदी शहाजीरे. शहाजीरेमुळे खूप तिखट पण येतो. हे घालू. हा एक चमचा. ठीक आहे. अजून याच्यात काय काय घालायचं आपल्याला? आता याच्यामध्ये काजू पावडर घालायची. बेसन पावडर. शहाजीरा. गरम मसाला. चाट मसाला. आणि मिरीच पावडर घालायची. आता काय करायचं मावशी? आता याच्यामध्ये काजू पावडर घालूयात आपण. काजू पावडर किती घालू? दोन चमचे. ओके. दोन चमचे. आणि हे पण दोन चमचे घालायचं. हे काय आहे? बेसन पीठ आहे भाजलेलं. ओके. सरण घट्ट होईल टिक्की ते अंदाजाप्रमाणे. आता अंदाजाने घालायचं. ओके. आता तुम्हाला काय करायचं ते करा. म्हणजे काय मी तुम्हाला मिक्स करून दिलेलं आहे. अजून काय घालायचं याच्यात? आता मसाले. शहाजीरा पावडर वगैरे घालायचं. घालू मी? हा अर्धा चमचा. त्यानंतर शहाजीरा अर्धा चमचा. आणि चाट मसाला अर्धा चमचा. ठीक आहे. चाट मसाले. आणि पाव चमचा मिरी पावडर. पाव पाव फार होईल ती खूपच कमी आणली. ते उद्या सकाळी आठवण येईल एवढं नको. बस. आणि थोडेसे किसमिस. पाच सहा बेदाणे इकडे, एक बेदाणा इकडे. टोलया असं घ्यायचं. आता काय हे सगळं मिळून घेऊया. ओके. तुम्हाला तेल लागेल का तुमचं? हाताला लावायला लागतं टिक्की करताना. आता थोडंसं तेल आपण हातावर घ्यायचं म्हणजे ते टिक्की चिकटत नाही हाताला तयार करताना. साजूक तूप ऑलरेडी आपण तिथे पॅन मध्ये घेतलेलं आहे बरं का? पूर्ण बीटरूट टिक्की चांगल्या तुपातच करायची. खूप टेस्टी होते ती. ओके. आता आपण काय करायचंय? आपल्या टिक्या तर तयार झालेल्या आहेत. तयार झाल्या की आता तुपामध्ये शालू फ्राय करून घेऊया. ओके. सोडू मी. मोठा करू. थोडस. आणि
एक बाजू होऊ द्यायची आणि नंतर दुसरी असं दोन नसे करायचं नंतर टिक्की मोडते ना डेलिकेट आणि मग खायला सुरुवात कशा बरोबर खायची नुसती खाऊ शकता किंवा सॉस कुठलेही आवडेल ते पावात घालून सुद्धा खाऊ शकतो ना आपण हो ब्रेड वडापाव सारखी कशी खायची ती तुम्ही ठरवा पण लिहायचे नाही की जशी आवडेल त्याप्रमाणे खाऊ जशी आवडेल त्याप्रमाणे खायचं की नाही तुम्ही ठरवा पण लिहायचं की नाही हे मी ठरवा आज मला लिहायला पाहिजे कारण अप्रतिम लागणार आहे याची मला आताच खात्री आहे साहित्य आणि कृती लिहून घ्या बीटरूट टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य बीटाचा किस काजू पावडर भाजलेलं बेसन बेदाणे लिंबाचा रस साजूक तूप तिखट काळी मिरी पूड मिरची पेस्ट शहा जिरं आलं लसूण पेस्ट चाट मसाला आणि मीठ कृती प्रथम एका कढईमध्ये साजूक तूप गरम करून बीटाचा किस परतून घ्यावा त्यामध्ये मीठ लिंबाचा रस मिरची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट घालून कोरडा होईपर्यंत बीटाचा किस वाफवून घ्यावा एका बाउल मध्ये हा थंड झालेला किस घेऊन त्यामध्ये काजू पावडर भाजलेलं बेसन शहा जिरं चाट मसाला मिरपूड मीठ आणि बेदाणे घालून पीठ मळून घ्यावं हाताला तेल लावून या मिश्रणाच्या टिक्की करून घ्याव्यात तुपावर शॅलो फ्राय करून बीटरूट टिक्की सर्व्ह कराव्यात आम्ही